आता या ठिकाणी सर्व आपल्या लेखक मित्रांचं आपण सगळ्यांची भाषण ऐकली. लेखक नेहमी समाजाला एक सामाजिक विचार देत असतात आणि तो सामाजिक विचार या ठिकाणी आपल्या तरुणांनी या ठिकाणी प्रत्यक्ष अंमलात सुद्धा आणलेला आहे. आपण प्रत्येक जण तो वाढदिवसाला काहीतरी उपक्रम राबवूया. उपक्रम असा राहा कुठेतरी वा ठीक आहे, रिसॉर्टला जाऊन वाढदिवस किंवा हॉटेलला जाऊन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एक समाजाला आपण सामाजिक संदेश देऊया, विचार देऊया, आपल्या कृतीतून तो आणूया. असा कृतीतून विचार प्रत्यक्षात आणण्याचा आमच्या सहकारी मित्रांनी सगळ्यांनी प्रस्ताव मांडला. शेतकरी शेख असतील, विठ्ठलराव वळसे असतील आणि आमचे सर्वच पदाधिकारी, आणि आज तो प्रत्यक्ष या ठिकाणी आणला. खरोखरच आज पर्यावरणाला आपण जितकं महत्त्व देतो ते खरोखरच त्यापेक्षा जास्त देण्याची गरज आहे. कारण उद्याच्या काळात आपण संपत्ती जरी ठेवली नाही तर उद्या किमान पर्यावरण जर जपलं तर आपलं जीवन सुसह्य होणार आहे. आपण उन्हात जरी गेलो तर प्रत्येक ठिकाणी आपण सावली शोधतो, त्यावेळेस आपल्याला झाडाचं महत्त्व कळतं. आज या ठिकाणी ते झाडाचं पर्यावरणाचं महत्त्व ओळखून आपण सर्वांनी जो उपक्रम या ठिकाणी राबवल्याने त्या वृक्षारोपणाला जे महत्त्व देत आहात, या ठिकाणी आता सईजींनी सांगितले की बाबा गेले 2 महिने आपण या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने खड्डे खोदून वृक्षारोपणाचं किंवा संवर्धनाचं काम करतो. वृक्षावर संवर्धन असेल, जर संवर्धन असेल दोन्ही पण तसंच काम केसनांना सुद्धा आपले सहकारी वगैरे करतात. आम्ही त्या ठिकाणी जातो दर रविवारी, ते तरुण इथे येऊन काम करतात. अशा प्रकारे आपण जर समजा हा ग्रुप वाढवला एक फार चांगल्या पद्धतीने की वृक्ष संवर्धन पर्यावरण संवर्धनाचं काम या ठिकाणी होऊ शकेल. ही जी चळवळ आपण सर्वांनी सुरू केली अजून अधिक चांगल्या प्रकारे विस्तारात गेली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे पर्यावरण संवर्धनाचं काम एक चळवळ म्हणून पुढे आलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. पुन्हा एकदा ह्या लेखक मंडळीने जो सामाजिक विचार दिला आणि ज्या युवक मंडळीने जो प्रत्यक्षात अंमलात आणला, या दोन्ही घटकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. लेखक मंडळींना पत्रकार सहकार्यांचं नेहमीच सहकार्य आहे, यापुढच्या काळात सुद्धा ते नेहमीच राहील. आणि हा जो काय आपण विचारांचा जो वारसा आहे तो कृतीत प्रत्यक्षात आणू. यापुढच्या काळात सगळीच युग युवक मंडळी आहे या ठिकाणी, त्यांना सगळ्यांच्या साथीने आपण पुढे नेऊया आणि असे कार्यक्रम पुढे नेण्यासाठी येताना सुद्धा आपण प्रोत्साहन देऊया. या निमित्ताने पुन्हा एकदा या आपण सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.